ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांची नात उत्कर्ष डांगे उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला रवाना होणार। कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांची नात माजी नगरसेवक उदय डांगे, माजी नगराध्यक्ष मनीषा उदय डांगे यांची कन्या उत्कर्षा उदय डांगे ही MS इन एनर्जी सिस्टीम या उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील एरिझोना स्टेट युनिव्हर्सिटी येथे सोमवारी 8 रोजी रवाना होणार असून डांगे कुटुंबीय व कुरुंदवाड परिसरातून तिचं अभिनंदन व कौतुक होत आहे। माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे हे कुरुंदवाड शहरातील राजकारणातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व असून त्यांनी राजकारणाबरोबरच शिक्षणाला महत्त्व दिले आहे। त्यांची सून माजी नगराध्यक्ष मनीषा उदय डांगे या उच्च शिक्षित असून हेरवाड हायस्कूल येथे अध्यापनाचे कार्य करतात, तर रामचंद्र डांगे यांच्या दोन्ही मुलीही उच्च शिक्षित आहेत। नात उत्कर्षा हिला उच्च शिक्षित करण्यात रामचंद्र डांगे यांच्याबरोबर तिचे वडील उदय डांगे, आई मनीषा डांगे यांचा मोलाचा वाटा आहे। माझे आई वडील अगदी मधुर होते। माझ्या आई वडिलांनी अम्मा भावंडांना थोडं शिकवलं, त्यानंतर माझ्या मुलं मुली मी थोड्या शिकल्या आणि माझ्या दोन्ही मुल्या माझ्या दोन्ही सुना सुशिक्षित मिळाल्या, शाण्या मिळाल्या। त्यामुळं आज माझी नात सातार समुद्राच्या पलीकडे जात आहे, मला मोठा आनंद होत आहे। माझं लहानपणापासूनच सर्व शिक्षण कुरुंदवाडमध्ये झालं। लहानपणापासून माझी आई शिक्षिका असल्यामुळे तसं अभ्यासाची म्हणजे रोज शिस्तबद्ध अभ्यास करण्याची सवय होती, पण अभ्यासाव्यतिरिक्त आपण जे म्हणतो बाकीचे गुण ते म्हणजे घरातूनच मिळायला लागतात। आणि आमच्या तात्यांचं नेहमी असायचं म्हणजे मी इतर भाषणात पण कथाकथन वक्तृत्व सर्वच आमच्या अभ्यासाव्यतिरिक्त त्याही गोष्टीत होते, आणि त्यामुळं म्हणजे ते माझ्या घरातूनच मला ते संस्कार मिळाले की अभ्यासाव्यतिरिक्त बाकी ती पुढं राहायचं। आणि कुठं तर त्या संस्कारामुळेच मी एवढं मोठं धाडस करू शकले की आज मी MS ला अरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीला शिक्षणासाठी चालले। मी MS इन एनर्जी सिस्टीम कम्प्लीट करणार आहे तिथं जाऊन, आणि हे मला या तिथंपर्यंत जाण्यासाठी काहीच बॅकग्राऊंड नव्हतं किंवा माझे कोणते रिलेटिव्ह जवळचे एवढ्या दूर गेले नाहीत आजपर्यंत। मी ते धाडस केले आणि मला खात्री आहे की माझ्यामुळे माझ्या बाकीच्या घरातल्या किंवा माझ्या येणाऱ्या पिढीला त्याची मदत होईल। आणि माझं हे एवढं मोठं धाडस करण्याचं माझं एकमेव कारण माझी फॅमिली आहे, माझे आई वडील आणि मेन म्हणजे आमचे तात्या, कारण त्यांनी नेहमीच आमच्या नातवंडांना कधी असं म्हटले नाही की मला जे करायचं ते करा, मी तुमच्या पाठीशी आहे, हे वाक्य त्यांचं नेहमी आमच्या लक्षात राहिलं। आणि त्यापासून मी इथंपर्यंत जाऊ शकले। माझा डिप्लोमा वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये झाला आहे आणि माझी डिग्री PVG कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये झाले। माझं सर्व शिक्षण मेरिटनं कम्प्लीट झालेलं आहे आणि त्याची पण माझ्या घरातल्यांना खूप अभिमान आहे काय म्हणजे तिचा पण। आणि बस मी तिथंपर्यंत चालली आहे, आणि एकच इच्छा आहे तिथून मी परत आल्यानंतर माझ्या शिक्षणाचा फायदा माझ्या लोकांना व्हावा, माझ्या जवळच्या लोकांना व्हावा, हीच माझी इच्छा आहे। आणि मी भारतातून माझ्या शिक्षणाचा पुढे वापर करणार आहे, कारण तीच माझ्या घरच्यांची शिकवण। मी लहानपणापासूनच खूप हुशार होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती ऑलराऊंडर होती। सगळ्याच बाबतीमध्ये तिला कुठलीच गोष्ट हे कर म्हणून सांगावं लागलं नाही, एकदा सांगितल्यानंतर लहानपणापासून ती आपोआपच सगळ्या गोष्टी करत गेली। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लहानपणापासूनच तिच्यामध्ये समजूतदारपणा, जो म्हणतो की वयापेक्षा जो लवकर समजूतदारपणा असतो तो तिच्यामध्ये होता। जे काही गोष्ट जर तिला हवी असेल तर आई तुझ्यावर पैसे आहे का, हा तिचा पहिला प्रश्न असायचा। पैसे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत असं नाही, आमच्यासाठी आमची मुलं खूप महत्त्वाचे आहेत आणि त्यांच्यासाठी आमच्या परिणामी जे करता येईल ते आत्तापर्यंत करत आलो। सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे संस्कार। आमच्या घरामध्ये आजही प्रत्येक गोष्ट तात्यांना प्रमाण मानून केली जाते। त्यांच्या शब्दावर आम्ही आजपर्यंत कुठलीच गोष्ट केलेली नाहीये आणि आज त्यांच्या नातवंडांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे की घरामध्ये शैक्षणिक राजकीय सामाजिक सगळेच वातावरण असल्यामुळे मुलं एवढं मोठं धाडस करू शकले। उत्कर्षा लहानपणापासूनच ऑलराऊंडर होती पण ती एवढी मोठं धाडस करू शकेल असं आम्हालाही कधी वाटलं नव्हतं। एवढीशी मुलगी आज साता समुद्रपार जात आहे याचा एक आई म्हणून खूप अभिमान वाटतोय। पण एवढ्याला मुलाला पाठवत असताना मला माझ्याकडे भीती आहे, पण ती खूप धाडशी असल्यामुळे निश्चितच आमच्या घराण्याचं नाव रोहित करेल। रविवारी डांगे कुटुंबियांनी उत्कर्षा डांगे हिचा सत्कार केला। यावेळी डांगे कुटुंबियांना गहीवरून आलं होतं। महानकर न्यूज साठी
कुरुंदवाड़ हून इजाज खान पठान।